मित्रों, अगर आपने क्रिप्टो करेंसी में इन्वेस्ट किया है तो आपका सारा पैसा डूब जाएगा। काय वाटतं, होईल का असं? क्रिप्टो करन्सीचं एक बिल नवीन साहेब आपले घेऊन आले आहेत आणि ते पार्लमेंटमध्ये पास पण होईल अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे। दोन आता कट्टरवादी आपल्याकडे जन्माला आलेले आहेत। एक म्हणतात क्रिप्टो करन्सी बॅन झालीच पाहिजे आणि हे परत भारतामध्ये चालणार नाही, पण दुसरे आहेत क्रिप्टो करन्सी कधीच बॅन होऊन चालणार नाही, कारण क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेन हेच या जगाचं फ्युचर आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे। पण हा सगळ्या गोष्टी काय आहेत हे सगळं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल, चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक। स्क्रीनवर बघतच असाल बिल आपलं जे येणार आहे त्या बिलमध्ये लिहिलेलं आहे, 10 नंबरला तुम्ही इकडे बघू शकता, द क्रिप्टो करन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी 2021 हे बिल आहे। टू क्रिएट अ फॅसिलिटी फ्रेमवर्क फॉर क्रिएशन ऑफ द ऑफिशियल डिजिटल करन्सी टू बी इश्यूड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही महत्त्वाची गोष्ट आहे, पुढे मी एक्सप्लेन करणारच आहे। द बिल ऑल्सो सेक्स टू प्रोहिबिट ऑल प्रायव्हेट क्रिप्टो करन्सीज इन इंडिया। प्रोहिबिट आणि बॅन करण्याच्या गोष्टी हे लोक करत आहेत। हाउएव्हर इट अलाउज फॉर सर्टन एक्सेप्शन टू प्रमोट द अंडरलाईंग टेक्नॉलॉजीज ऑफ क्रिप्टो करन्सी अँड इट यूजेस। एक गोष्ट सोपं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला अन्नसुद्धा द्यायचं नाही, पाणीसुद्धा द्यायचं नाही आणि तुम्हाला मरूसुद्धा द्यायचं नाही, याचा अर्थ काय झाला? पोटातही काही खायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही आणि मरायचंसुद्धा नाही, असा याचा अर्थ होतो। एकतर तुम्ही क्रिप्टो करन्सीला बॅन पण करणार म्हणताय, दुसरी गोष्ट ही सुद्धा म्हणताय की एक्सेप्शन आहेत, काही क्रिप्टो करन्सींना आम्ही करणार पण नाही। तिसरी गोष्ट अजून तुम्ही म्हणताय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःची करन्सी लॉन्च करेल। आता ह्यामागे काय तथ्य आणि कशा या गोष्टी वर्क होतील हे थोडंसं मी एक्सप्लेन करतोय। फॉर एक्झाम्पल, जर RBIने स्वतःची क्रिप्टो करन्सी लॉन्च केली तर काय होईल? आता बऱ्याच अफवा आहेत मार्केटमध्ये, सगळ्या क्रिप्टो करन्सी बंद पडणार आणि RBI स्वतःची क्रिप्टो करन्सी लॉन्च करणार आणि त्या क्रिप्टो करन्सीमध्ये आपण इन्व्हेस्ट करायचं आहे। म्हणजेच काय, 25 दिन में पैसा डबल, 100% गॅरंटीड। तुम्हाला असंच वाटतं का? 100% असं नाही, कारण क्रिप्टो करन्सी इज अ डिफरंट पार्ट आणि डिजिटल करन्सी इज द डिफरंट पार्ट। ॲक्च्युली क्रिप्टो करन्सी ही कम्प्लिटली ब्लॉकचेनवर चालणारी गोष्ट आहे आणि जे RBI लॉन्च करणार आहे ती डिजिटल करन्सी आहे। म्हणजेच काय, तुमच्या आमच्याकडे नोटा आहेत, नाणी आहेत, ते आपण देतो, त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे। 10 रुपयाची नोट दिली म्हणजे मी तुम्हाला 10 रुपये दिले, हे नोट दिल्यानंतरच डिसाईड होतं। पण जर तुमच्याकडे करन्सी डिजिटली असेल तर फिजिकली तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन करावंच लागणार नाही। आता तुम्ही म्हणाल फिजिकली करायचं नसेल, ऑनलाईन करायचं असेल तर बँक आहे ना, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली आपण फंड ट्रान्सफर करतोय, इकडे तिकडे माझा पैसा जातोय, ऑब्व्हियस आहे। पण जेव्हा डिजिटल करन्सी येईल तेव्हा हे सुद्धा करण्याची गरज नाही, तुमचं बँकेत अकाउंट असायलाच पाहिजे याची सुद्धा गरज नाही। फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे पेटीएम बँक आहे, पेटीएम बँकमध्ये वॉलेटमध्ये आपण काही पैसे ॲड करतो, तिकडे सगळ्या गोष्टी सुरू असतात, ही पण डिजिटल करन्सीच आहे असं नाही, ही इलेक्ट्रॉनिक मीडियातून आपण ट्रान्सफर करतो आहे। पण मी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो आहे की पैसे डिजिटली तुम्ही ट्रान्सफर करणार, पण ते पैसे फिजिकली ट्रान्सफर करण्याची गरज नाही, बँक अकाउंटची गरज नाही। बऱ्याच गोष्टी आहेत, आता खूप जास्त निर्बंधनं आहेत आपल्या करन्सीवर, ती खूप कमी होतील जेव्हा RBI स्वतःची डिजिटल करन्सी लॉन्च करेल, क्रिप्टो करन्सी नाही। मग हे बिल पास करून कोणता मोठा उजेड पाडणार आहेत हे मी थोडंसं एक्सप्लेन करतो आहे। ॲक्च्युली जेव्हा हे बिल पास होईल, माझ्या अंदाजानुसार अजून हे पास झालेलं नाही, मी माझं मत व्यक्त करतो आहे, मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला ॲडवाईस देत नाही। मॅक्सिमम काय होऊ शकतं तर क्रिप्टो करन्सीला बॅन न करता त्याला करन्सीच्या स्वरूपात यूज करणं थोडंसं बॅन आणला जाऊ शकतो। म्हणजे काय, तुम्ही ॲज अ करन्सी क्रिप्टोला वापरू शकत नाही। हे घे बिटकॉईन, दे मला 2 आईस्क्रीम, हे घे बिटकॉईन, दे मला ती वस्तू, हे होऊ शकणार नाही। जसं आपण पैसे देतो, पैशाच्या बदल्यात एखादी वस्तू घेतो, त्याचप्रमाणे बिटकॉईन किंवा इतर कुठलीही क्रिप्टो करन्सी देऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन वस्तूंची देवाणघेवाण करू शकणार नाही। याला एक ॲसेट क्लास बनवला जाऊ शकतो। आता पुढचा प्रश्न निर्माण होईल, ॲसेट क्लास म्हणजे काय असतं? उदाहरणार्थ तुम्ही सोनं बाय करता, सोनं हे एक ॲसेट आहे, त्याचबरोबर तुम्ही इन्व्हेस्ट करता बॉन्डमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, हे ॲसेट क्लास आहेत वेगवेगळे। आता तुम्ही जर सोनं तुमच्याकडे असेल तर एखाद्या व्यक्तीला देऊन तुम्ही म्हणू शकता याच्या बदल्यात मला हे पैसे दे किंवा याच्या बदल्यात मला ही वस्तू दे, याच्या बदल्यात मला ती वस्तू दे,
नाही म्हणू शकत, कारण प्रायमा फेसी डायरेक्ट ते सोनं बघितल्यानंतर मी ठरवू शकत नाही की या सोन्याची किंमत काय होईल, या सोन्याच्या बदल्यात तुम्हाला मी काय देऊ शकतो याची गॅरंटी नाही. का? कारण त्याचं व्हॅल्युएशनच मला आत्ता माहिती नाही. त्यामुळे पैशाला जी किंमत आहे ती क्रिप्टो करन्सीला नसेल, म्हणजेच ॲज अ करन्सी तुम्ही ते वापरू शकत नाही. एक ॲसेट क्लास म्हणून वापरू शकता. मग ॲसेट क्लासचा वापर काय होतो? इन्व्हेस्ट करण्यासाठी सोपा आहे, गुंतवणूक करू शकता. जसं आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करतो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो, किंवा इतर कुठल्याही सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आपण खरेदी करतो, कुठल्याही सेक्टरमध्ये जी गुंतवणूक केली जाते ती एका ॲसेट क्लासमध्ये केली जाते. तोच दर्जा कदाचित क्रिप्टोकरन्सीला दिला जाऊ शकतो, ही दुसरी केस होऊ शकते. मग जेव्हा तो दर्जा मिळतो, जसं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टिंग करू शकता, सेम तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये पण करू शकता. एखादा क्रिप्टोकरन्सी इंट्राडेमध्ये त्यामध्ये ट्रेड करू शकता, फ्युचर ऑप्शन करू शकता, कदाचित त्यामध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. ॲज पर युअर रिक्वायरमेंट या सगळ्या गोष्टी चालत राहतील. फक्त करन्सी म्हणून तुम्ही वापरायचं नाही असं गव्हर्नमेंट म्हणू शकतं. पण कदाचित गव्हर्नमेंटने जर म्हटलं याला बॅनच आणायचा, कंप्लीट बंद करायचं, भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी चालणार नाही, मित्रो कल से क्रिप्टोकरन्सी बॅन हो जाएगी, हे बोलणं सोपं आहे पण करणं सोपं नाही, खूप कठीण आहे असं तुम्हालाही वाटत असेल. बरेच लोक कमेंट पण करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा 500 आणि 1000 नोटा बंद केल्या होत्या ना, त्यावेळी पण लोकांना असंच वाटलं होतं, बोलणं खूप सोपं आहे पण याला मॅनेज करणं, हे सगळं एक्झिक्यूट करणं खूप कठीण आहे. भले तुम्हाला आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं, खूप जास्त त्रास सहन करावा लागला, पण शेवटी झालंच ना, ऑब्वियस आहे. मग यावर बॅनसुद्धा येऊ शकतो. बट माझं पर्सनल मत आहे की हे एवढं सोपं नाही, याच्यावर कदाचित बॅन येणं शक्य नाही. पण चायनाचं उदाहरण पण आहे, चायनाने तर बॅन आणला, कंप्लीट क्रिप्टोकरन्सी चायनाने बॅन केली. मग याचा परिणाम काय झाला? क्रिप्टोकरन्सी खूप जास्त क्रॅश झाली. आता जेव्हा ही न्यूज आली ना की भारतसुद्धा याला बॅन करणार, तेव्हा क्रिप्टोकरन्सी डायरेक्ट ढगातून जमिनीवर आली. 21 दिन में पैसा डबल म्हणणारे डायरेक्ट 21 दिन में पैसा आधा हो गया, त्यापेक्षा पण कमी झाला त्या लोकांचा पैसा. मग या केसमध्ये आता काय होणार? पुढे जाऊन एक गोष्ट होऊ शकते, गव्हर्नमेंटनी जर याच्यावर बॅन आणला तर तुम्हाला एक ठराविक टाईमफ्रेम ते देऊ शकतात, या वेळेमध्ये तुम्ही ती क्रिप्टोकरन्सी जी इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी तुम्ही केली आहे ती कंप्लीट इन्व्हेस्टमेंट काढून टाकायची. जो क्रिप्टो तुमच्याकडे असेल सेल करून टाका, बंद करून टाका, इथून पुढे तुम्ही इन्व्हेस्ट करायचं नाही. जसं नोटबंदीच्या काळामध्ये तुम्हाला वेळ दिला होता, एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला 500 नोटा जमा करायच्या आहेत, त्या रिप्लेस करून घ्यायच्या आहेत मोठ्या 2000 नोटांमध्ये. आता पाहायला मिळते का 2000 नोट? अगदी त्याचप्रमाणे क्रिप्टोमध्ये पण होऊ शकतं. ठराविक पिरियडमध्ये तुम्हाला ते क्रिप्टो सगळे सेल आउट करायचे आहेत आणि त्यामधून तुमची कंप्लीट एक्झिट घ्यायची आहे. तुम्ही ज्या एक्सचेंजकडून क्रिप्टोकरन्सी बाय केली आहे तो एक्सचेंज तुमची KYC करून घेतला आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही KYC तर केलेली नाही पण क्रिप्टोकरन्सी बाय केली त्या एक्सचेंजमधून, म्हणजेच काय, तो एक्सचेंज थोडासा इलिगल असू शकतो. कारण तुमची KYC नसेल, प्रॉपर तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं नसेल, तर कशाप्रकारे आपण त्या क्रिप्टोकरन्सीला होल्ड करू शकतो, कशाप्रकारे आपण तिकडे गुंतवणूक करू शकतो, दॅट इज कम्प्लिटली इलिगल. म्हणजेच काय, स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळी प्रॉपर आपल्यावर रेग्युलेशन्स आहेत, SEBI याला रेग्युलेट करतं, त्यांनी काही नियम लावलेत, अटी आहेत, तुमचं डिमॅट अकाउंट असायला पाहिजे, त्यासाठी 1000 लफडी करावी लागतात, KYC करावं लागतं, त्यानंतर डिमॅट अकाउंट ओपन होतं. अगदी त्याचप्रमाणे इकडे सुद्धा बरेच एक्सचेंज तुमची KYC पहिला करून घेतात, त्यानंतर तुम्हाला सांगतात की तुम्ही इन्व्हेस्ट करा, विदाऊट KYC इन्व्हेस्ट करू शकणार नाही, हे पुढे जाऊन होऊ शकतं. आता KYC आहे म्हणजे काय, तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केलात, किती इन्व्हेस्ट केलात, कशाप्रकारे केलात आणि कधी कधी केलात, हे सगळं त्यांना कळतं, तुमचे रिटर्न गव्हर्नमेंटला कळतील, जेणेकरून टॅक्स तुमच्याकडून घेण्यासाठी याची मदत होईल. KYC केल्यानंतर KYT सुद्धा ते अट घालणार, नो युअर ट्रेड, तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करताय, किती करताय, तुमचे ट्रेड कसे होत आहेत, या सगळ्याचा अंदाज गव्हर्नमेंटला तुम्हाला द्यावा लागेल. बरेच लोक टेरर फंडिंगसाठी करतायत, जे अतिरेकी बॉम्ब टाकतायत, हल्ला करतायत, त्यांना फंडिंगसुद्धा आपल्या देशातून काही लोक करतायत, बाकी देशातून करतायत ठीक आहे, दुश्मनच आहेत, पण तुम्ही आमच्याच देशातलं खाऊन बाहेर फंडिंग करताय, असे नालायकसुद्धा आपल्याकडे आहेत. दुसरी गोष्ट होऊ शकते ड्रग्ससाठी. आता ऑलरेडी ड्रग्सबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, उघड आहेत, त्याचं पेमेंट करण्यासाठी सुद्धा या करन्सीचा वापर होतो आहे. कारण कोणालाही कळत नाही कोण पैसा कोणाला पाठवतो आहे, किती कुणाकडे जातो आहे, कोण त्याचा कसा यूज करतो आहे, याचा काही अंदाज आपल्याला नसतो. त्याचबरोबर डार्क वेबसारख्या ठिकाणी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी बऱ्याच चुकीच्या मार्गाने याचा वापर होत आहे.
त्याचबरोबर सगळ्यात मोठा वापर होतोय तो हवाला करण्यासाठी किंवा पैसे इथून तिकडे ट्रान्सफर करण्यासाठी, ज्याच्या माध्यमातून टॅक्स वाचवला जाईल. आता भारतातून अमेरिकेत पैसे पाठवायचे तर तुम्हाला प्रॉपर बँके थ्रू पाठवावे लागतात, ती करन्सी ट्रान्सफर करण्यासाठी काही चार्जेस द्यावे लागतात. ती पैसे एवढे तुम्ही कुठून आणले, त्याचा टॅक्स भरला का, भरला नसाल तर तुम्ही तो भरावा लागेल, या सगळ्या गोष्टी करून मग तो पैसा बाहेर जातो. पण आत्ता तो 30-40% टॅक्स वाचवून डायरेक्ट क्रिप्टोच्या माध्यमातून हवाला करून तो टॅक्स वाचवला जातोय चुकीच्या मार्गाने. हे सगळं थांबवण्यासाठी गव्हर्नमेंट याच्यावर कडक निर्बंधने लागणार, हे नक्की. या सगळ्याचा बाप म्हणजे काही लोक उदयाला आली आणि काही कंपन्या त्यांनी उदयाला आणल्या. या कंपन्या काय करतात, पॉन्झी स्कीम चालवतात. तू तुझ्या अंडर चार्ज जोड, मी माझ्या अंडर चार्ज जोडतो, याचं कमिशन तुला, त्याचं कमिशन याला, 10,000 भरा, 21 दिन में पैसा 10 पट हो जाएगा, 20 पट हो जाएगा. हे नालायक आपल्यासारख्या लोकांना लुटण्यासाठी बसलेत. बऱ्याच MLM कंपन्या सुद्धा आता उदयाला आलेत की ही करन्सी आमची आहे, ती करन्सी आमची आहे, त्यांच्या बापाची करन्सी आहे, 10 पैसे तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत, हे पैसे घेऊन पळून जाणार, मी गॅरंटी देऊन सांगतोय. जस्ट लास्ट महिन्यामध्ये माझ्या एका मित्राचा फोन आला मला, त्याच्या वडिलांची रिटायरमेंट झाल्यानंतर 25 लाख रुपये फंडाचे आणि इतर सगळ्या गोष्टी मिळून जमा झाल्या होत्या. हे सगळे पैसे ते क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करणार होते. दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी मला फोन आला जस्ट कन्फर्म करण्यासाठी ती करन्सी कशी आहे, करू का नको हे विचारायला नव्हे, तर मी इन्व्हेस्ट करतोय ती कंपनी, ती करन्सी चांगली आहे का हे विचारण्यासाठी फोन आला. तेव्हा मी त्याला क्लिअर समजावून सांगितलं. जेव्हा मला हे समजलं की हे माझ्या जवळच्या लोकांसोबत घडतंय, मी फक्त ऐकून होतो, तेव्हा आता कळून चुकलं की आता आपल्याला याबद्दल अवेअरनेस निर्माण करायला हवा. एक गोष्ट लक्षात घ्या, क्रिप्टोच्या नावाखाली जर तुमच्याकडून कोणीही पैसे मागत असेल, चोर आहे, फसवणार आणि लुटणार, हे नक्की. अशी सुद्धा लोक आहेत, आपल्या कष्टाची घामाची कमाई सगळी आपण इन्व्हेस्ट करून टाकली. अरे ऑलरेडी आपण महिन्याला 10,000, 20,000, 25,000 कमावतो, जे कमवून जे काही साठवलं ते सगळं आपण इन्व्हेस्ट केलं का, तर आपले पैसे लवकर डबल होतील, 3 पटीने होतील, 500 पटीने वाढतील. इलॉन मस्क वाढवतोय, तो वाढवतोय, XYZ व्यक्ती ट्विट करतो, त्याचे 50 पटीने वाढले, 1,000 पटीने वाढले, बिलकुल वाढले, मी त्याला डिनाय करत नाही, आपले सुद्धा वाढतील. पण अभ्यास करून इन्व्हेस्ट करा. तुम्ही रिस्क किती घेणार आहात, किती अमाऊंट इन्व्हेस्ट करताय, ती अमाऊंट जरी बुडाली तरी तुमच्यावर एवढा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या. याच्या पुढचा अजून एक वर्ग जागा होऊ शकतो. मी आजपर्यंत इन्व्हेस्ट केलेलं नाही, मी सुद्धा केलेलं नाही, पण आता क्रिप्टो करन्सी फॉल झाली आहे, आता मी इन्व्हेस्ट करणार, माझे पैसे डबल होणार. अरे यार, जर बॅन झाला तर काय होईल, का विनाकारण रिस्क घेताय, तुम्ही सुद्धा ही रिस्क आत्ता घेऊ नका. बरं, मी ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेलं आहे, माझा आता लॉस होतोय, मी काय करू, 50% कॅपिटल माझं गेलेलं आहे, मी काय करायचं. जसं मी सांगितलं, जर तुम्ही मॅक्सिमम तुमची सगळी वेल्थ त्यामध्ये इन्व्हेस्ट केली असेल तर पार्शली प्रॉफिट बुक करायला सुरुवात करा. जेवढं आहे तेवढं तरी पदरात पाडून घ्या, यातून बाहेर पडा, विनाकारण लॉस करून घेऊ नका. पण जर अशी अमाऊंट असेल ज्याने तुम्हाला फरक पडणार नाही, होल्ड करू शकता. का, तर चायनामध्ये जेव्हा बॅन आला होता तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात मार्केट क्रॅश झालं, क्रिप्टोच्या प्राईस खूप मोठ्या प्रमाणात खाली घसरल्या. चायना तर एवढा मोठा देश आहे, तर अशा सुपर पॉवर होणाऱ्या देशाला जेव्हा बॅन करण्यात आलं त्यावेळीसुद्धा करन्सी क्रॅश झाल्यानंतर परत रिव्हर्स झाली, जेवढ्या खाली पडली होती त्याच्या डबल अजून वर गेली, हे सुद्धा होऊ शकतं. सोप्या भाषेत काय, इन्व्हेस्टेड असाल तर होल्ड करू शकता, थोड्याशा चांगल्या प्राईजला आपण बाहेर पडू शकतो. नवीन एंट्री घेणार असाल, घेऊ नका, विनाकारण दगडावर डोकं आपटू नका. जेव्हा रेग्युलेशन सगळे येतील त्यावेळी इन्व्हेस्ट करू ना, मी पण आहे तुमची मदत करायला. खूप चांगल्या चांगल्या करन्सी आपण शोधू ज्या इथिकल आहेत, चांगल्या आहेत, पुढे जाऊन ज्यावर ग्रोथ होऊ शकते, अशा ॲसेट क्लासमधल्या अशा करन्सी आपण शोधू आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करू. मदत करायला ऑब्व्हियसली मी आहे, त्यामुळे घाबरू नका, चिंता करू नका. भविष्य आपलं नेहमीप्रमाणे ब्राईट हे आहेच, फक्त एक गरज आहे, व्हिडिओला लाईक करून तुमचं मत कमेंट करण्याची आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.